ये काय इकडे काय चला हो काय लावलंय चला कोण पाहिजे नाही नमस्कार पोलीस सिक्युरिटी काका हे आराम सोसायटी कुठे आराम सोसायटी नाही मग काय सुराम पार्क आहे हा तेच आहे सुराम आराम मी आराम पार्क काय लिहितात आजकाल माणसं ते परत परत कुटुंबाला भेटायचं मला सुराम पार्क आराम पार्क ने कडक आहेत काका बर सॉरी सुराम पार्क मध्ये आज आलं काय काम काय आहे परब कुटुंब इकडेच राहतात परब तीन चार आहेत हा त्यांच्याकडे तीन चार आहेत आता काय करायचं त्यातले पण आता शोधावे लागणार ते होम मिनिस्टरचा खेळ आहे ना त्यांच्याकडे आम्हाला खेळायचा त्या लोकांनी आम्हाला सांगितलं नाही आमच्याकडे होम मिनिस्टर येणार म्हणून होय का आता काय करायचं नाही काका कसं त्यांच्या घरात आम्ही खेळणार आहे आणि तुम्हाला पण घेऊन जाऊ खेळायला जरा आम्हाला खेळायला आम्ही ते खेळायला नाही आलोय आम्ही काम करायला आलोय होय काकांचं नाही नाही म्हणजे आम्ही त्यांच्याशी खेळतो तुम्ही फक्त मला पत्ता सांगा ना काका कसे आहे दिसायला कसे आहेत आम्हाला सांगा ना मग आम्ही सांगतो कसे आहेत ते कसं आहे परब कुटुंब आहे मूळचं कणकवलीचं आहे म्हणजे कणकवली मधलं असून इथं 13 वर्ष राहत आहेत ते विरार मध्ये आता लक्षात आलं तुमच्या बरोबर आलंय आलंय लक्षात पण मला थोडक्यात सांगा ना आता आज जायच्या तुमच्याकडून थोडी माहिती काढून घेतो बरं थोरल्या कशा आहेत स्वभावानं थोरल्या रागीश काही जरा बर पाणी नाही सोडलं तर कोण राग राग जास्त करतो पाणी नाही सोडलं कारण ते खाली असलं की त्यांना पहिला पाणी नाही मिळते रागीष्टर असतात वरच्या पाणी मिळते प्रश्न देत नाही समजा जर चोर इकडे आले तर कुणाचा आवाज ऐकून पळून जातील कारण ग्राउंड फ्लोअर तीच राहतात मग त्यांचा आवाज येणार पहिल्यांदा सकाळी फ्लोअरला आवाज येत नाही ना तरी पण असं घाबरतील कुणाला चोर पटकन घाबरतील बघून माणूस घाबरणार थोरल्यांना थोरल्यांना बघूनच माणूस घाबरणार असं त्यांचं म्हणणं आहे खूप छान तुम्ही गप्पा मारल्यात आणि कसं याला काही मार्क वगैरे नाही आहे त्यांनी आवरायला एवढा वेळ लावलाय शेवटी काका भेटले आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि आता भेटूयात परब कुटुंबाला धन्यवाद चले काय नमस्कार परब कुटुंबात आपले स्वागत आहे थँक्यू धन्यवाद पर थोरल्या जाऊ बाई कोण तुम्ही का तुम्ही मी तुम्हीच ना सिक्युरिटी काका आम्हाला भेटले होते बाहेर त्यांना मी विचारलं तुम्ही कोणाला घाबरता तर ते तुम्हाला म्हणाले का असं नाही असं म्हणणारच नाही का बरं कारण ते काका आहेत आमचे बेटा म्हणतात काकांनी काय काय गमती जमती सांगितलं ते आपण त्यांना नंतर सांगू थोरले जाऊ बाई तुम्ही ओळख करून द्या कुटुंबाची नमस्कार मी सौ मनीषा सुधीर परब हे माझे मिस्टर सुधीर राजाराम परब हा माझा मुलगा ध्रुव सुधीर परब ही माझी आई प्रेमा निशिकांत पाटील हे माझे वडील निशिकांत पाटील ही माझी भाची ही माझी पुतणी धाकट्या जाऊ बाई तुम्ही ओळख करून द्या नमस्कार मी सायली सुहास परब हे माझे मिस्टर सुहास परब ही मुलगी जान्हवी या सासूबाई या माझ्या वहिनी ही भाची परब कुटुंबाची ओळख झाली आणि आता सासूबाईंशी छान गप्पा मारूया सासूबाई आपल्यासोबत आहे श्रीमती सुनीलता परब नमस्कार नमस्कार मस्त गप्पा मारा आजी आनंद झाला ना आम्ही तुमच्या घरी आलो आणि परीक्षण करायचं म्हणून जास्त आनंद आहे म्हणून आज एवढी संधी मिळणार आहे सुनबाईंचं परीक्षण करायची आहे की नाही मला स्वभाव सांगा ना थोरल्यांचा कसा स्वभाव आहे थोरल्यांचा स्वभाव आहे तापट आहे वाईच तापट आहे जास्त तापट आहे जास्तच आहे तापट जास्त थाई तापट काय करते जास्त तापट काय ना तिच्या जरा काय बोलत चिरतात काय करतात अच्छा तुम्हाला उलटून बोलतात का तसं उलटून बोलत नाही काय हिरवी का बोलत ते तरकट पण करत ते आणि धाकट्या कशा आहेत धाकट्या जरा शांत आहेत तुम्हाला कोण जास्त आवडत धाकटाच आवडतात कोणाकडे राहता वाजजी तुम्ही धाकट्याजवळ त्यांच्याकडेच राहता बरं थोरल्यांनी मग काय अजून बदललं पाहिजे स्वभावातलं तसं बदललं नाही कधी येऊन जाऊन येते असते बरं काय असलं तर असं कार्यक्रम असलं तर बरं आणि नाही तर तिकडेच असते मी माझ कोण जिंकेल असं अंदाज काय वाटतो तुम्हाला काय सांगू सांगता नाही ना ठरवता नाही पण 10 मार्क त्यांच्या हातात आहे ते आता नाही आम्ही सरप्राईज ठेवलेले आहे छान परीक्षण करा तुम्ही 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार पहिला प्रश्न आहे कोणत्या सुनबाईंनी तुमच्या आवडी निवडी जपल्या आहेत धाकट्या पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाईंनी सासर माहेरची दोन्हीकडची नाती व्यवस्थित जपली आहेत पुढचा प्रश्न आहे शब्बास सुनबाई हा किताब द्यायचा झाला तर कोणत्या सुनबाईंची निवड कराल पुढची दोन्हीची उत्तर पण मला जवळपास आता वाटतं काय आता होणार आहे ते तुम्हालाही कळलं असेल पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाईंचा स्वभाव आत एक आणि बाहेर एक असा तुम्हाला वाटतो मोठ्यांचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या सुनबाईंच्या हातचा स्वयंपाक तुम्हाला विशेष आवडत नाही मोठ्या खूप त्यांना त्रास झाला ही सगळी उत्तर देताना आपल्याला कळलंच असेल की काय त्यांनी उत्तर दिली आणि काय निकाल आहे तेव्हा भेटूयात सुनबाईंनी जाऊ बाई आता आपल्यासोबत आहेत खेळणार आहेत बझर राऊंड बघत माझ्या हातातले किती पैसे आता कोण कोण जिंकतंय तयारी केली ना छान हो
काय काय तयारी केली बरं? जे प्रश्न एकमेकी गावचं काय माहित नसेल तिला विचारून वगैरे घेतलं आईना. कोणी कोणाला विचारलं? मी हिला विचारलं, आईना विचारलं. बोलले तुम्ही कसं? कारण मी गावी जायचा माझा प्रश्नच येत नाही ना, कारण फक्त गणपतीला वर्षातून एकदा आम्ही गेलो होतो, कारण यांना गावी जास्त आवडतच नाही. मी आता पाचवी प्रश्न गावचे काढले, तसं कसं होणार तुमचं? ती जिंकेल प्रश्नच नाही. तुम्हाला जास्त माहिती कशी काय गावची? मग कारण मी पहिल्यापासून गावीच होते. धाकटे असून सुद्धा तुम्ही गावी जाणे, तुम्ही जात का नाही? काही प्रॉब्लेम आहे? नाही, हे लहानपणापासूनच मुंबईला सायनला राहिलेले. अच्छा. त्याच्यानंतर मग आम्ही इथे लग्न झाल्यावर विरारला रूम घेतली. बरं. तर त्यामुळे गावी ते कधी गेलेलेच नाही सर. बरं, सासूबाई मग यांच्याकडेच राहायला त्यांना आवडतं असं का? बरं. हो, कारण सासूबाई तिकडे तिकडेच होते. धाकट्या मुलावर जास्त जीव आहे त्यांचा. बरं. तुमचा स्वभाव जरासा कडक आहे, जरासा तापट आहे. तापट म्हणजे तसा तापट असा नाहीये माझा. अच्छा. मला असं जास्त कोणी असं गेलं का आवडत नाही. मी बोलून दाखवते, मनात काही ठेवत नाही, प्रेम तेवढंच करते, पण कोणी काही चुकी केली तर मी बोलून दाखवते त्याला. यांच्या बाबतीत कधी काय झालं होतं की यांनी नाही हे पटलं यांचं आणि बोलून? नाही, त्याचा काही प्रश्न झाला नाही ना मला तिच्यावर बोलायचा. बोलायचा प्रश्न नाही आला म्हणजे? म्हणजे ती लग्नाच्या आधी ते समोर तिच्या वहिनीकडे राहायची. अच्छा. तर तेवढ्या पुरत फक्त. बर, तुम्ही कधी एकत्र नाही राहा? तुम्हाला नाही वाटत वहिनी? तुम्ही बोला शांतच बसलाय राव वहिनी, एकत्र राहावं असं नाही वाटत तुम्हाला? वाटत, खूप वाटत. मग का बरं नाही अजून प्रयत्न केला? इथे तर शक्य होत नाही, कारण जागा छोटी आहे. बरं, पण मनानं एकत्र राहत असं म्हणायला हरकत नाहीये. यांचं लव्ह मॅरेज होतं, तुमचा याला सपोर्ट होता का लव्ह मॅरेज? नाही, तसं सपोर्ट असं काही प्रश्नच नव्हता, माहितीच नव्हतं आम्हाला त्यांचं लव्ह व्हायचं. बरं, म्हणजे जेव्हा तुम्हाला कळलं? लग्न केलं तेव्हा माझ्या दिरांनी माझ्या मिस्टरना ऑफिसमध्ये जाऊन सांगितलं की मी लग्न केलंय भाई असं मुलीशी. अच्छा, पण आवडलं होतं ना तुम्हाला? पहिल्यापासून मी तिला बघितलेला, प्रश्नच नव्हता. पण काय? अच्छा, मग त्यांनी खूप वेळा प्रश्नच नव्हता सांगितलं, पण आता प्रश्न आहे, पाच प्रश्न आहे तुम्हाला आणि प्रत्येक मिस्टरांच्या पुढे तर मी जाऊ शकत नाही. अच्छा, मतलब मिस्टरांच्या सोबत आपण गप्पा मारू तेव्हा मी विचारतोच. चला, पाच प्रश्न विचारणार, बझर वाजून उत्तर द्या. पहिला प्रश्न आहे, तुमच्या मूळ गावचं घर कोणत्या साली बांधलंय? साल सांगायचं. प्रयत्न दोघींनी केला, पण तुम्ही बोला. 2005. नाही, उत्तर चुकलंय वहिनी तुमचं. तुम्ही अगदी बरोबर आहे, 2005 तुमचे. गावचा प्रश्न होता. अरे देवा, असं झालं होतं का? तुम्ही पाच सांगितलं का? 5 वर्षापूर्वी म्हणजे 2005 तिने बोललेली मला. फेल्डिंग आधी लावलेली आहे वहिनींनी. चला, पुढचा प्रश्न आहे, सहकुटुंब सहपरिवार कुलदेवीचं दर्शन कधी घेतलं? बोला. एक वेळा गेलो, पण तेव्हा सासरे नव्हते आमच्या बरोबर. किती साल होत ते? येत आहे तुम्हाला? तुम्हाला संधी देतो मी. नाही येत आहे. बरोबर उत्तर आहे 2009 साली, नोव्हेंबर 2009 हे उत्तर होतं वहिनी. चला, पुढचा प्रश्न आहे, तुमच्या सासऱ्यांचा छंद कोणता होता? ट्राय केलेला आहे. बोला. भजनाची त्यांना खूप आवड होती. अगदी बरोबर आहे. ₹200 अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे, सासूबाईंचा आवडता पदार्थ कोणता? पुरणपोळी. चुकलं. तुम्ही बोला. वडापाव. बरोबर उत्तर आहे. क्या बात आहे. मला आधी त्यांनी पुरणपोळी नाही, मला माहिती वडापाव आवडतो, पण त्या काय बोलल्या, जर आपल्याला विचारलं तर पुरणपोळी बोलायचं. मग आम्हाला त्यांनी वडापाव सांगितलं, आम्ही विचारलं सासूबाई तुम्हाला. नाही तर त्यांच्या फेवर मध्ये मला काही प्रश्न नाही. मला त्यांच्या काही नाही, जाऊ दे असं. नाही, तुमचं काय म्हणणं ऐकत नाही. खेळ आहे, खेळात तुम्ही म्हणणं मांडू शकता. तुम्ही कसं काय? मी आईना पहिलाच सांगितलेलं, तुम्ही तिच्याकडे असता मला काही प्रश्न नाही. मी फक्त म्हणजे तुम्ही एक माझ्याबरोबर सहभागी झाला, त्यात मला खूप आनंद आहे. अच्छा. नाही, पण आता कसं झालं, खेळ आहे, त्याच्यामुळे ज्यांनी बरोबर उत्तर दिलं त्यामुळे त्यांना मिळतात ₹200. पुढचा प्रश्न आहे, मोठे भाऊ खात नाहीत पण लहान भाऊ खातात, असा कोणता पदार्थ आहे? नॉनव्हेज. मध्ये काय? मच्छी खात नाही. अगदी बरोबर उत्तर आहे. आणि जिंकताय ₹200. अभिनंदन.